विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणामध्ये. 12 उमेदवारांपैकी कोणाचा पराभव होणार याची उत्सुकता. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी सर्व पक्षांकडून मतांची जुळवाजुळव. भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बैठका. काँग्रेसच्या बैठकीला 2 आमदारांची दांडी. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 3-4 मतं फुटणार. शेकापच्या जयंत पाटील यांचा दावा. काँग्रेसच्या 3-4 डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल. कैलास गोरंट्याल यांचा इशारा. पहिल्या पसंतीच्या मतांवरती दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची अजितदादा यांची प्लॅनिंग. आमदारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा जिंकणार. शरद पवार यांना विश्वास. जालन्यामध्ये आज मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरणार. पोलिसांची नोटीस. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या. यूपीएससीला बनावट दस्तऐवज दिल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्राकडून समिती स्थापन. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज जोरदार पाऊस. अंधेरी सबवेसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं निरास्नान संपन्न. आजचा मुक्काम अकलूजमध्ये तर माऊलींचा मुक्काम माळशिरसमध्ये. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा आज विवाह. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शाही विवाह सोहळा. देश विदेशामधले दिग्गज राहणार उपस्थित. मोदी शहांच्या उपस्थितीसंदर्भात स्पष्टता नाही. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध.